नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीस नामामध्ये. एखाद्याचे बोलणे आवडले असेल किंवा त्याचं काम आवडलं असेल तर तुम्ही टाळ्या वाजवल्या असतीलच. जगात असा एकही व्यक्ती नसेल की ज्याने टाळी वाजवली नसेल. पण आपल्यापैकी कित्येकांना अद्याप टाळ्या वाजवण्याचे फायदे माहीत नसतील. तर आज तुम्हाला टाळ्या वाजवण्याचे फायदे आम्ही सांगणार आहोत. फायदे जाणून घेतल्यास तुम्हालाही टाळ्या वाजवण्याची सवय नक्कीच लागेल. आपण भजन कीर्तनात श्रद्धेने टाळ्या वाजवतो, आरोग्यासाठी नाही. मात्र टाळी वाजवण्याचे फायदे तुम्हाला समजले तर आजपासून टाळ्या वाजवू लागाल. टाळ्या वाजवण्याचे नक्की काय फायदे ते आता जाणून घेऊयात. टाळी वाजवणे हा एक प्रकारचा योग आहे असे तज्ज्ञांचं मत आहे. ज्याप्रमाणे आपण योगा अभ्यासाची कोणतीही मुद्रा करतो त्याचप्रकारे टाळ्या वाजवण्याचे देखील मुद्रा आहेत. टाळी वाजवण्याच्या सवयीमध्ये एवढी ताकद आहे की त्यामुळे तुमची अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. आरोग्याच्या फायद्यासाठी टाळी वाजवताना हाताच्या तळव्यावर आणि बोटाने बोटांवर मारणे आवश्यक आहे. ज्यावेळी तुम्ही टाळी वाजवता त्यावेळी हाताचे दोन्ही तळवे आणि बोटे एकमेकांवर आदळतात. त्यामुळे रक्ताचा प्रवाह वाढतो आणि आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेले सर्व अडथळे दूर होतात. तसेच टाळ्या वाजवल्याने कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं. टाळ्या वाजवल्याने डोळ्यांनी कमी दिसण्याची समस्या कमी होते असा दावा अनेकांनी केलाय. त्यांनी सकाळी अर्धा तास टाळ्या वाजवल्या त्यामुळे त्यांना हा फायदा झालाय. त्याचवेळी तज्ज्ञांनी दावा केला आहे की टाळ्या वाजवण्यापूर्वी मोहरी किंवा खोबरेल तेल तळहातांवर लावावे. हे तेल टाळ्या वाजवत असताना आपल्या शरीरात जातं. याशिवाय टाळ्या वाजवताना हातामध्ये मोजे आवश्यक वापरावे, जेणेकरून शरीरात निर्माण होणाऱ्या ऊर्जा लहरी शरीराच्या बाहेर जाणार नाहीत. टाळ्या वाजवण्याची योग्य पद्धत काय आहे ते आता जाणून घेऊ. टाळी वाजवताना दोन्ही हात एकमेकांसमोर असले पाहिजेत आणि हात मोकळे ठेवले पाहिजेत. टाळी वाजवताना बोट आणि तळवा एकमेकांवर आदळले पाहिजेत. टाळी वाजवण्याचा फायदा तेव्हा होईल ज्यावेळी तुम्ही एका वेळी कमीत कमी 1500 वेळा टाळ्या वाजवाल. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार जास्त टाळ्या वाजवू शकता. टाळ्या वाजवल्याने या समस्या दूर होतील. असेही म्हटलं जातं की टाळ्या वाजवल्याने हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, टेन्शन, दमा, सर्दी, सांधेदुखी, डोकेदुखी, निद्रानाश, केस गळणे, कमी दिसणे अशा समस्यांमध्ये टाळ्या वाजवणं फायद्याचं ठरतं. जर तुम्हालाही या समस्यांनी ग्रासलं असेल तर आजपासून टाळ्या वाजवणं हे तुमच्या सवयीचा भाग बनवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहिती जाणून घेण्यासाठी पोलीसनामाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.